आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। ओतूर येथील श्री कपार्दिकेश्वर मंदिर जवळील परिसरात टाकला जाणारा कचरा सध्या येथील नागरिकांसह मोकळ्या वातावरणात फिरायला येणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी ठरत असून अगदीच नयनरम्य असणाऱ्या या भागात या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनानं हा कचरा या भागात टाकणं बंद केलं होतं, मात्र कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासन निष्क्रिय ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे। प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही प्रशासन याबाबत सुस्त आहे। याबाबत येथील स्थानिक शेतकरी गिरीश साबळे काय म्हणालेत पाहूयात। ग्रामपंचायतचा कचरा कालपासून परत त्यांनी चालू केला इकडे, त्याचा त्रास एवढा आहे की सगळ्या जमिनीमध्ये प्लॅस्टिक पांगतंय, मोकाट कुत्री येतात आणि त्याचा वास एवढा आहे की नंतर ते पेटवून देतात, त्याचा एवढा धूर आणि वास, ते आम्हाला भरपूर त्रास आहे। बरं, त्यांना विचारलं तर ते बोलतात फक्त आम्ही इकडं तिकडं चालू केलेलं आहे, इकडे एक दिवस टाकतो। हा कुठला कचरा आणून टाकतो? ग्रामपंचायत गावचा सगळा कचरा आहे। किती दिवसापासून चालू आहे? आजच चालू केले त्यांनी, पाठीमागं होतं त्यांनी, नंतर बंद केलं। जवळ 3 महिने होतात, 3 महिन्याचा धूर आत्ता शिकायचा तरी थांबलाय, कमी झालंय म्हणजे धूर। तर धुराचा खूप त्रास आहे घरामध्ये, आई वडील वयस्कर आहे, आम्ही जवळजवळ आता आमचं 55-60 वय झाले, कधी थांबवणार ते काय समजत नाही त्यांचं। बरं, काय धर्मदाय संस्थेच्या जागेमध्ये टाकतात, धर्मदाय संस्थेचं काय चाललंय ते समजा, तो कचरा उचलूनच त्यांनी धर्मदाय संस्थेचे पदाधिकारी त्यांच्या अंगणात नेऊन टाकावं ना तिकडे, तर त्यांना काय कमिशन भेटतंय ते समजत नाही, ते तसं सांगतही नाहीत। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी नयन डुमरे, ओतूर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।